की इच्छा काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जनजाती केली, आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. अशी गमतीची गोष्ट लोकसेवेमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याने दमदाती इथे आमदारांनी तशा भागाची दमदाती द्यावी. मला त्याने सांगायचे लावणारे तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि अशा सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी लावले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदाती कसा. माझी विनंती आहे एकदा दमदाती दिली तर वास पुरा असं काही केलं ते सरळ फार म्हणतात त्यांना. मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही. भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे. परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार. पुढील 8 दिवसांमध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुराव्यांची माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कुणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. आजपर्यंत आपण बघितलं की साहेबांनी असं काही केलेलं नाहीये. गेले 5 वर्षातलं तुमचा सगळा ते मी या भाषणामध्ये सगळं काढलेलं आहे की तुम्हाला आमदार कुणी केलं तुमच्या अर्जावरती सही तुमच्यासाठी प्रचार कुणी केला हे सगळं त्यांनी काढलेलं आहे की वेळ नेमकी आली आहे त्यांच्यावरती. हे बघा मला आजही माहीत आहे आणि मी उद्याही ते सांगेल की आदरणीय पवारसाहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली हे मी विसरलेलो नाही. परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देती त्या आदरणीय आजीदादांची मी साथ का सोडावी. त्या आजीतदादांना मी ताकद दिली पाहिजे मी त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत होतं. यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो. यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. हा संदर्भ त्याच्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमध्ये नाही नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही. मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे
आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीस किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघ जण कारणीभूत असतील. यापुढेही आपण असंच तशाच तसं उत्तर देणार आहात, कारण तुम्ही आव्हान दिले तर पवार साहेब त्याच्यावरती नक्कीच नाही. नक्कीच मी साहेबांची भेट घेणार, साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं, परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे. मावळातले 137 जण जे आहेत ते आज शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत, आमदारांच्या गटबाजीला वैतागून हे लोक सगळेजण गेलेले आहेत असं बोललं जातं. हे बघा 137 म्हणाले, कोणी 300 म्हणाले. आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं, फार तर मी म्हणतो 2 किंवा 3 व्यक्तीनं दादांच्या ॲफिडेविट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ॲफिडेविट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त 2 असतील किंवा 4 असतील. जेवढे आज गेलेले आहेत 30 ते 35 जण गेलेत, त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेविट आम्हाला करून दिलेलं नव्हतं. ते पहिल्यापासून पवार साहेबांसोबत होते, ते आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवार साहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही. ज्या वेळेला अजितदादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या बाबतीतलं ॲफिडेविट करून देण्याचे फॉर्म्स प्रत्येक मतदारसंघामध्ये दिले, त्यामध्ये आज जे पवार साहेबांना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आलो ह्यातल्या एकाही व्यक्तीनं आम्हाला ते फॉर्म ॲफिडेविट भरून दिलेलं नाही. त्यामुळं ते 137 सांगतायत, मला फक्त 37 जणांची तरी नावं द्या ना. 137 सांगणारे किंवा 300 सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे आपण 37 जणांची तरी नावं प्रसिद्ध करा. तुम्ही म्हणताय की चुकीची माहिती दिली असेल त्यांनी पवारांना, पण नेमकं काय कारण असं चुकीची माहिती देण्याचं? मावळ तालुक्यातील मायबाप जनता सुज्ञा आहे. मावळ तालुक्यातील जनतेला दहशत, दादागिरी, गुंडशाही, झुंडशाही चालत नाही. मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणार आहे, सुखादुःखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहणारा हा मावळ तालुका आहे. आणि त्याच पद्धतीनं आज मावळ तालुक्यातल्या जनतेनं आदरणीय पवार साहेबांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सरकारनं देखील दाखवलं की आम्ही या तालुक्यातला विकास करणाऱ्या अजितदादांच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत. त्यामुळं जे काय आज वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत मी साहेबांची भेट घेऊन देखील विचारणार.